बीकेबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. वर्धा तालुक्यातील अंजी नजीकच्या पवनूर गावाला पुराचा तडाखा, बंधारा फुटल्याने गावच जलमय. पावसाच्या कहराने राज्यात 84 जणांचा बळी, रायगडात घर कोसळून एकाचा मृत्यू. आणि जिल्हाधिकारी आर विमला यांचा ऑडिओ संदेश जारी, नागरिकांनी सतर्क राहण्याचे करण्यात आले आवाहन. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. वर्धा तालुक्यातील अंजी नजीकच्या पवनूर गावाला पुराचा चांगलाच तडाखा बसलाय. गावाच्या शेजारी असलेला वनविभागाचा बंधारा फुटल्याने अख्खे गावच पाण्यात बुडाले आहे. घरात तसेच गोठ्यात पाणी शिरल्याने पोलीस, महसूल आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. वर्धा तालुक्यातील अंजी नजीकच्या पवनूर गावाला आलेल्या पुरात आतापर्यंत 30 कुटुंब स्थलांतरित करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पवनूर गावाला पुराचा विळखा आहे. गावात बंधाचे पाणी शिरल्याने समस्या वाढली आहे. गावात गुडघाभर पाणी असल्याने घरात थांबायचे कसे असाच प्रश्न आहे. गावात पाणी शिरल्याने 30 कुटुंब उघड्यावर पडले, त्यांना स्थलांतर केले जात आहे. पवनूर नजीक असलेल्या अंजी, पुलई या ठिकाणी नागरिकांना हलवण्यात येत आहे. वनविभागाचा बांध फुटल्याने गावात पाणी शिरले आहे. हा बांध मातीचा असल्याने तो फुटला आहे. आतापर्यंत पुराच्या पाण्यात कोणतेही जीवितहानी झालेली नाही. पवनूर गावातील नागरिकांची प्रशासनाकडून गावातील मंदिरात देखील व्यवस्था केली आहे. शिवसैनिक पक्षप्रमुखांच्या पाठीशी आहे ही प्रेमयात्रा आहे. लोकांना भेटत आहोत, मी कोणावर आरोप करत नाही. दुःख आहे, आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. महाराष्ट्राचं नाव मोठं होत आहे, ही पोटदुखी होती म्हणून गद्दारी झाली. शिवसेनेनं नेहमी योग्य भूमिका मांडलेली आहे. याआधी प्रतिभा पाटील यांना सुद्धा पाठिंबा दिला होता. एक आदिवासी महिला या पदावर जात आहे. भाजपसोबत राजकीय वाद आहे, ते आहेतच. खासदारांनी मागणी केली हे ठीक आहे, आपल्या लोकांचा आवाज ऐकायचा असतो, असे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या जनसंपर्क अभियानादरम्यान मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. सामान्य नागरिक असेल किंवा राजकीय लोक असतील, त्यांना हे माहिती आहे की पाठीत शिवसेना पक्षप्रमुखांचा आणि कुटुंब प्रमुखांचा खंजीर खुपसला गेलेला होता. सगळीकडेच आपण हे प्रेम आणि आशीर्वाद शिवसैनिकांचे बघताय आणि जे अराजकीय लोक आहेत ते देखील जी काही सर्कस झाली त्याच्यावर लक्ष ठेवून होते. मला वाटतं महाराष्ट्रामध्येच आम्ही फिरत आहोत. ही प्रेम यात्रा आहे, निष्ठा यात्रा आहे. लोकांची भेटतोत, कोणावर आरोप करत नाही, कोणावर टीका टिप्पणी करत नाही, कारण तो आमचा प्रांत देखील नाही आहे. नक्की दुःख आहे ह्या गोष्टीचं की आमच्या पाठीत खंजीर खूप असलेला होता. अजूनही तो दिसतोय की जे काही चांगलं काम चाललेलं सगळं नीट चाललेलं, पण कुठे ना कुठे कोणाची तरी पोट दुखी होती की महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल होतंय, महाराष्ट्र पुढे चाललंय आणि म्हणून ही गद्दारी झाली. निष्ठा यात्रा चालल्याच्या दुसरीकडे भाजप उमेदवाराला राष्ट्रपती पदासाठी समर्थन देण्याची शिवसेनेने नेहमीच भूमिका आपली स्पष्टपणे मांडलेली आहे. आपण बघितलं असेल आधीच्या काळात पण प्रतिभाताई असतील किंवा प्रणता असतील, जो कोणी योग्य उमेदवार शिवसेना प्रमुख इंदिराज सम्राट बाळासाहेब ठाकरेंना वाटला आणि पक्षप्रमुखांना वाटला आणि शिवसैनिकांना वाटला त्यांना दिलेली आहे. आजची भूमिका हीच आहे की मुर्मूताई जेव्हा आता राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून पुढे आलेले आहेत, एक महिला म्हणून आणि आदिवासी समाजातलं एक महत्त्वाचं काम केले नागरिक म्हणून, कुठे ना कुठेतरी आम्हाला वाटायला लागलं की ह्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. ठीक आहे, जे काही वादविवाद राजकीय असतील भाजपबरोबर ते आहेत आणि तरी देखील मागच्या दोन निवडणुकीमध्ये देखील आम्ही कसं स्पष्टपणे मतदान केलेलं तसंच यावेळी आम्ही करू. अनेक खासदारांनी मागणी केल्यानंतर ही मागणी नाही, आज बरोबर आहे खासदारांनी केली, पण आज बघितलं असेल आमच्या पाडवी साहेबांनी असेल, नैना गावितजी असतील किंवा आमच्या गावितताई असतील, या सर्वांनीच केलेली होती. मूळ मुद्दा म्हणजे एक महिला आदिवासी समाजातले कोणी पुढे येत असतील आणि चांगलं काही होणार असेल. आपण माझ्यासोबत गेल्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये खरं तर फिरलं असाल. अनेक आदिवासी भाग आपल्या देशात अजूनही आहेत, मतदारसंघ असे आहेत की जिथे एवढ्या वर्षांमध्ये वीज किंवा पाणी किंवा रस्त्याचे प्रश्न हे सुटले नाहीत. जेव्हा आपण जात होतो तेव्हा यंत्रणासोबत जात होते आणि रस्ता पहिल्यांदा बनत होता. तर ह्या समाजाचा विकास व्हावा आणि देशात चांगलं काहीतरी घडावं म्हणून आम्ही पाठिंबा दिलेला. आता तुम्ही काही जे काही विश्लेषण जेवढं जास्ती कराल तेवढं कमी आहे, पण महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या लोकांचा आवाज ऐकायचा असतो. आणि मुख्य म्हणजे आपण बघितलं असेल दोनदा मागे देखील आम्ही एनडीएमध्ये असताना काँग्रेस किंवा युपीएच्या कॅन्डिडेटला पाठिंबा दिलेला. जो कोणी किंवा जी कोणी योग्य व्यक्ती असेल राष्ट्रपती पदासाठी ते आपण देऊ.
काल खासदारांच्या बैठकीतून संजय राऊत हे लागणी निघाले अशा बातम्या प्रसारित होत्या. आता बातम्या तुम्हीच पसरवत असता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईत मातोश्रीला गेलेल्या शहरातून तालुक्यातील कसाऱ्यातील सेना पदाधिकारी भगवान काळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना 3 लाख रुपयांची मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यातील 1 लाख रुपयांची मदत माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि साईनाथ तारे यांनी आज काळे कुटुंबियांना सुपूर्द केली. तसेच त्यांच्या दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्व देखील शिंदे यांनी स्वीकारले आहे. कसारा येथील वाशाळा गावातील पदाधिकाऱ्यांसोबत भगवान काळे हे मातोश्रीवर गेले होते. बैठक सुरू असतानाच अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काळे यांना कलानगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे काळे कुटुंबियांचा एकमेव आधार हरपला होता. भगवान काळे यांना मातोश्रीबाहेर वाट पाहताना मृत्यू झाल्याची बातमी सर्वच माध्यमांनी केली होती. मात्र तरीही या कुटुंबांचे साधे सांत्वन करण्यासाठी शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत हे या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी नाशिक दौऱ्यावर होते. येताना जाताना ते कसारा मार्गेच नाशिकला गेले, परंतु तरी देखील त्यांना क्षणभर थांबून काळे कुटुंबियांचे सांत्वन करावे असे वाटले नाही. याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांना देखील आश्चर्य वाटले. एवढंच काय, मातोश्रीवरून काळे कुटुंबियांच्या सांत्वनासाठी साधा संपर्कही कोणी केला नाही. ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी त्यांचे सहकारी शिवसेना ठाणे ग्रामीण सचिव साईनाथ तारे, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना पाठवून काळे कुटुंबाला तातडीची 1 लाखाची मदत केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दूरध्वनीवरून मयत भगवान काळे यांच्या कुटुंबियांसोबत संपर्क करून अजून 2 लाख रुपये मदत व मुलांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याचे जाहीर केले. या दुःखद प्रसंगात आपण काळे कुटुंबियांच्या सोबत असून त्यांना लागेल ती सर्व मदत करायला तयार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळे कुटुंबाला सांगितले आहे. धन्यवाद सर, तुमच्या अशीच मदत राहू द्या आमच्या सोबत. मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला शिक्षणासाठी खूप मदत केली, त्यांचे खूप खूप आभार. तर पुढच्या दृष्टिकोनातून जर शिक्षणाला जी मदत लागणार ती देखील करणार आहेत, काय सांगेल याच्यावर? अशी मदत लागेल साहेब. खूप मोठं स्वप्न होतं, त्याने आता आम्हाला एवढी मदत केली, असं पण त्याने पुढच्या टायमाला आम्हाला अशीच मदत करावी एवढीच प्रार्थना आहे. त्यांचे खरंच मनापासून आभार. कोणती मदत म्हणजे कोणी मदत आता सध्या कोणी मदत दिलेली असं? कसारा गावातील भगवान काळे निष्ठावंत शिवसैनिक 6 तारखेला शापूरमधून अनेक शिवसैनिक मातोश्रीवर त्या ठिकाणी गेले होते आणि त्याच ठिकाणी दुर्दैवाने एक दुःखद घटना म्हणजे भगवान काळेंचा त्या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आणि त्यानंतर आज 6 दिवसात सुद्धा या कुटुंबाची कोणीही या ठिकाणी चौकशी केली नाही त्यांची परिस्थिती काय आहे. ही परिस्थिती जेव्हा 2 दिवसापूर्वी या ठिकाणी आलो आणि तेव्हा मुख्यमंत्र्यांपर्यंत हा निरोप पोहोचवला, एक शिवसैनिकाच्या कुटुंबात अशा जी दुःखद घटना झाली, तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी या कुटुंबाला एक आर्थिक मदत आणि जी लहान लहान मुलं शिक्षण घेतात त्याची त्या मुलांना शिक्षणासाठी जो मदत लागेल ती देण्याचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. नक्कीच मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री की त्यांचं नाव एकनाथ अनंताचा नाथ एकनाथ अशा एकनाथ शिंदे साहेबांनी सातत्याने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जनतेला मदत करण्याचं काम करतात आणि तेचसुद्धा कार्य आज या ठिकाणी या शिवसेनेच्या दुःखात मदतीचा हात त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. मी मनापासून माननीय मुख्यमंत्री महोदयांचे या कुटुंबाच्या वतीने त्यांना या ठिकाणी राज्यात गेल्या 10 दिवसात पावसाच्या कहरात 84 जणांचा मृत्यू झालाय. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. राज्यात पावसाच्या जोरदार धारा कायम असून अनेक नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुणे जिल्ह्यात 4 जणांचा बळी गेलाय. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. संततधार पावसामुळे पश्चिम राज्यातील काही भाग आता पूरसदृश्य स्थितीत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे. येथे पाणी साचले आहे आणि सततच्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
ANI ने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याचे दिसून आले आहे. रस्ता जवळजवळ ओसंडून वाहणाऱ्या नदीसारखा दिसतो. IMD ने आधीच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा स्पष्ट इशारा आणि अंदाज वर्तवण्यात आला होता. कोकण भागात पावसाचा इशारा ओडिशावरील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने तसेच चक्रीवादळामुळे येत्या 4 ते 5 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी अपेक्षित आहे असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले. IMD ने म्हटले आहे की कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील घाट भागात पुढील 4 ते 5 दिवसात मुसळधार पाऊस पडेल. ओडिशावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तसेच चक्रीवादळ पसरल्याने पावसाची शक्यता अधिक आहे. वेळ झाली आहे का छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. तालुक्यातील पुसद लाखी मार्गावरील चिखली गावाजवळील रस्त्यावरील कुऱ्हाडीच्या ओढ्यावर नवीन पुलाचे काम सुरू असल्यामुळे या परिसरात ये जा करण्यासाठी ओढ्यावर साईटने दुसरा रस्ता तयार करून त्यावर पूल तयार करण्यात आला होता. परंतु पहिल्याच पावसात आलेल्या पुराच्या पाण्यामुळे हा पूल वाहून गेल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले आहे. पुसदवरून लाखी मार्ग अनसिंगकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चिखली गावाजवळील रस्त्यावरील कुऱ्हाडीच्या ओढ्यावर नवीन पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले. परंतु सदर काम कंत्राट दराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून पुलाचे काम करण्यात येत आहे. तर वाहतुकींना ये जा करण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या ओढ्यावर साईटने दुसरा रस्ता तयार करून पूल तयार करण्यात आला होता. परंतु हा पूल पहिल्याच पावसात आलेल्या पुरात दिनांक 12 जुलै रोजी 2 ते 3 वाजल्याच्या सुमारास वाहून गेलाय. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले आहे. या ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने या पारवा, चिखली, ब्राह्मणगाव, भंडारी, वडगाव, धानोरा, राजना या 7 गावांचा संपर्क तुटलाय. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना जाण्या येण्यास अडचण निर्माण झाली आहे. सदर पुलाचे काम सद्यस्थितीत सुरू असून हे काम कंत्राटदार यांनी पुलाशेजारी खड्डा खोदून त्यात मुरुम भरला होता. मात्र पाण्याच्या प्रवाहात मुरुमासह पुलाची एक बाजू वाहून गेली. ज्या यंत्रणेने हे काम केले ते अधिकारी व कंत्राटदारावर कार्यवाही करावी व सदर पुलाचे काम तत्काळ व दर्जेदार करावे अशी मागणी या परिसरातील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. नवीन पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ओढ्यावरील साईट रस्त्याचा पूल वाहून गेला असे कळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सोनटक्के साहेब, कार्यकारी अभियंता कुमारी पुजारी मॅडम व उप अभियंता प्रकाश झळके साहेब यांनी घटनास्थळी भेट दिली. 5 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात पावसाने मुक्काम ठोकलाय. संततधार कोसळत असल्याने पावसाने नदी नाल्यांना पूर आलाय.
तर महागाव आणि उमरखेड या दोन तालुक्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून पाणी शेकडो हेक्टर क्षेत्रात शिरले आहे. महागाव तालुक्यातील शिरपुल्ली गावात नदीचे पाणी शिरत आहे. आधीच शेतकऱ्यांना दुबार आणि तिबार पेरणी करावी लागली, त्यात शेतशिवार जलमय झाल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे आहे. पावसाळ्यामुळे उमरखेड येथे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. आमदार नामदेव ससाणे हे स्वतः पावसात शेतशिवारात जाऊन पाहणी करीत आहेत, शेतकऱ्यांशी संवाद साधून धीर देत आहेत. नदीकाठी वसलेल्या गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे. सतत जून महिन्यात पाणी न पडल्याने दुबार पेरणी झाली आणि जुलै महिन्यात पाणी सुरुवात झाली तर संकट असं आलं की पैनगंगा नदीला भरपूरसं असं पाणी आलं आणि माझं 7 ते 8 एकर शेत पाण्याखाली गेलं. अक्षरशः पाण्याने धुवाकूळ केला गेल्या 8 दिवसात आणि या गेल्या 8 दिवसात पैनगंगा नदीला 2 खेप पाणी आलं आणि यावेळेस तर असं पाणी आलं की शेतामध्ये एवढं घुसलं की भयानक प्रमाणात आणि पाणी अजून पण चालू आहे. तरी शासनाने तात्काळ पंचनामा घेऊन कायदेशीर दखल करावी. हेक्टरी कमीत कमी 20 ते 25 हजार रुपयाची मदत देण्यात यावी अशी शासनाकडे मी मागणी करतो. उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेस मी या ठिकाणी सूचित करतो की मागील 3 दिवसापासून आपल्या संपूर्ण भागामध्ये अतिवृष्टी सतत धार पाऊस या ठिकाणी चालू आहे आणि यामुळं रस्ते खराब झाले, जंगलातील पाण्यामुळे नाल्यांना खूप मोठ्या प्रमाणात पूर आला, नद्यांची पातळीसुद्धा धोक्याच्या वर या ठिकाणी पोहोचत आहे. त्यामुळं नदीकाठच्या सर्व संपूर्ण जनतेस मी या ठिकाणी विनंती करतो की कुणीही कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न करता आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत आपली स्वतःची सुरक्षेला महत्त्व देत या लोकांनी सुरक्षित स्थळी यावं आणि आपल्या आरोग्याची काळजी या ठिकाणी घ्यावी. त्यासोबतच मी कालपासून उमरखेड महागाव या संपूर्ण भागाचा मी दौरा केला आहे. काल महागाव भागाचा दौरा केला, आज मी जंगल भागात गेलो होतो, कोरट्यापर्यंत गेलो पण कोरट्याचा नाल्याला भरपूर त्या ठिकाणी पूर होता. साधारणतः गुडघ्याच्या वर पाणी त्या ठिकाणी असल्यामुळं मला खरबी आणि दराडीकडे जाता आलं नाही. त्यामुळं कोरट्याच्या भागापासून मी अलीकडे वापस आलो. अतिवृष्टीमुळं पुष्कळ पिकं ही पाण्याखाली गेली, पिकं ही पिवळी पडत आहेत, पिकाचं नुकसान होत आहे. पण त्यासोबतच प्रशासनाने सूचना देऊन या भागातील शाळा कॉलेजेस हे बंद केले कारण पाऊस जास्त आहे, नद्या नाल्यांना ओढ्यांना पूर आहे. त्यामुळे कुठली एखादी अनुचित घटना घडू नये याची काळजी म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची काळजी या ठिकाणी घेण्यात येत आहे. पण त्यासोबतच मी प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी सूचित करतो की आपल्या भागामध्ये पैनगंगा नदी आहे. मागच्या वेळेसही आपल्याला आपल्या भागातून एसटी वाहून गेली होती, त्यामुळं खूप त्रास झाला. अशा प्रकारची एखादी अनुचित घटना घडू नये म्हणून NDA ची टीम अगोदरच त्या ठिकाणी बोलवून घ्यावी आणि जनतेला सुद्धा विनंती करतो की जनतेने आपल्या या सगळ्या संपूर्ण परिस्थितीमध्ये स्वतःची काळजी घ्यावी. नागपूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर नागपूर जिल्हाधिकारी आर विमला यांचा ऑडिओ संदेश जारी करण्यात आलाय. त्यात अनेक धरणांमधून पाणी विसर्ग होण्यास सुरुवात करण्यात आली आहे, याबद्दल परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नमस्कार, मी नागपूरची जिल्हाधिकारी बोलत आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्वदूर संततधार पाऊस असल्यामुळे नवेगाव खैरी, नांद, वेणा या धरणांमुळे पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे सावनेर, पारशिवनी, रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका संभवत आहे. तसेच गोसीखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरमुळेही काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, सर्व यंत्रणा सतर्क आहे. आपल्यालाही विनंती करण्यात येते की सतर्क रहा, आवश्यक नसेल तर घराच्या बाहेर पडू नये आणि गरजेनुसार सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. पाणी वाहत असताना चुकूनही पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये, हीच विनंती. सुरक्षित रहा,
स्वस्थ रहा। भोयर पवार समाज नागपूरच्या शिष्टमंडळाने मिशन भोयर पवार अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पंतप्रधान मोदी यांच्या नावे निवेदन दिले, ज्यात रोहिणी आयोगामार्फत घेण्यात आलेल्या भोयर पवार जाती संदर्भातील निर्णयांना कॅबिनेट मंजुरीसाठी पाठवण्याचे आदेश देण्यात यावे असे विनंती पत्र देण्यात आले। अलीकडेच सौ न्यायमूर्ती रोहिणी आयोगाच्या मुदतवाढीमुळे ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रकरणाला न्याय मिळाल्यास विलंब होणार असून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात प्रवेश न मिळाल्यास त्याचा फटका बसणार आहे। भोयर पवार समाज संघटनांद्वारे या निवेदनाच्या माध्यमातून श्री पंतप्रधान महोदयांना विनंती करण्यात आली आहे की भोयर पवार समाजाच्या अहवालासह सर्व प्रकरणांचे अहवाल आयोगाकडे तयार आहेत, ताबडतोब प्रशासकीय मान्यता द्यावी जेणेकरून समाजाला आणखी नुकसान होण्यापासून वाचवता येईल। याच महिन्यात जून 2022 विजेच्या धक्क्याने 2 समाज बांधव आणि इतरांचा मृत्यू झाला, त्या पीडितांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून तातडीने मदत देण्यात आली। याविषयी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मॅडम यांचे आभार देखील मानले। यावेळी अखिल भारतीय भोयर पवार महासंघाचे अध्यक्ष नामदेव राऊत, युवा भोयर पवार मंचाचे अध्यक्ष श्रावणजी फरकाडे, युवा भोयर पवार मंचाचे संरक्षक सुरेश देशमुख व सुभाष पाठे उपस्थित होते। तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह, बघत रहा VKB न्यूज। नमस्कार।